फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सखीताईला मृदुलताईंसारखं कोमात राहायची शिक्षा दिली. आज तिची जी अवस्था आहे ती या मुलीमुळे आहे. मी नाही सोडणार हिला. ही परकी आहे रे आणि मृदुला माझी बहीण आहे. हे बघ मैथिली, बस लवकरात लवकर मृदुला आणि शुद्धीवर येणं हीच एक महत्वाची गोष्ट आहे. त्याहीपेक्षा काही महत्वाचं बोलायचं असेल तुला तर ते आपण. नाही आई, आपण बघूया तू खरंच कोमात आहेस की नाही. अगं घाबरू नकोस, काही होणार नाही. कोमात असं तू, तुला कळणार सुद्धा नाही. काही होणार नाही, तू कोमात आहेस, काही होणार नाही, तुला कळणारच नाही काही. आकर 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 नाही. पाणी वगैरे नाही मागायचं. कोमात आहेस ना, काही कळत नाहीये तुला. मिरची तिखट लागत नाहीये. अरे बापरे, पेशंट खूप सिरियस झालाय. घरच्यांना कळवायला हवं. दिवाकरला फोन दे. कोण कोण बोलताय? दिवाकरला फोन दे ना. काका, काय ग? तुमचा फोन आहे. हॅलो, मी दिवाकर बोलतोय. दिवाकर, मी मैथिली बोलतेय. खूप महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. एक वाईट बातमी द्यायची आहे तुला. सखी, तुझी मुलगी कोमात गेलीय. काय सांगते मॅडम, काय झालं तिला? कशी आहे ती? बरी आहे ना? मला तिला भेटायचंय.
भेटायचंय काय भेटायचंय? आईने मठात काय सांगितलं तो तुला विसरलास? तुझा आणि सखीचा काहीही संबंध नाहीये, तू सखीला भेटू शकत नाहीस. फक्त माणूस की म्हणून तुला सांगतोय, नाहीतर सांगितलं सुद्धा नसतं. लगेच घरी बिरी काय यायला निघालास तू? मॅडम प्लीज असं करू नका, मला भेटू देत तिला. कशी आहे सखी सांग ना. काय झालंय ते का ठाऊक नाही, पण ती कोमात गेली एवढं नक्की. मॅडम मी तुमच्या पाया पडतो, मला भेटू देत तिला. नको देवा कर, आईला नाही आवडणार, रागवेल आई. बर मी नाही येत, निदान आकाशला तरी येऊ दे. मॅडम प्लीज नाही म्हणू नका, मी पाया पडतो तुमच्या. बर चल ठीक आहे, आकाशला येऊ दे, पण दुसरं कुणीही यायचं नाही. हो मला तर सहन होत नाही, हे घरच सोडून जावं असं वाटतंय. शांत हो मधू, काही काळजी करू नको, सगळं नीट होईल. जयाताई काही करा, पण सखीताईला वाचवा. मैथिलीताई काय झालं बहिणी? भाऊजी अहो, या घरात सखीचे खूप हाल चालले तो, म्हणजे इतके की आता आम्हाला ते बघवत नाहीयेत. आणि याविषयी बोलण्यासाठी आम्ही पप्पांकडे गेलो होतो, पण तेवढ्यात तिथे आई आल्या आणि आम्हाला काहीच बोलता आलं नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की याविषयी पप्पांना काहीच माहित नाहीये? नक्कीच नक्कीच त्यांना काही माहिती नसणार, कारण ज्या पद्धतीने आईंनी आम्हाला गप्प केलं त्यावरून तरी तसंच वाटतंय. भाऊजी अहो, सखीचे खूप हाल चालले तो, आणि काय करावं आम्हाला काहीच कळत नाहीये. आर्य भाऊजी सुद्धा इथे नाहीयेत. अहो तुम्ही इथे? मी सखीताईला भेटायला आलोय, मला तसा मैत्री मॅडमचा फोन आला होता. हा ठीक आहे, तुम्ही इथे थांबा, मी विचारून येतो. एय काय चाललंय? काय चाललंय तुझ? पाठ दुखते काय ग? झोपून झोपून पाठ दुखायला लागली का? काय होत असं? खूप झोपल्यावर कधी कधी होत असं? तू काय झोपलेली नाहीयेस? अगं तू कोमात आहेस हो, आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींची जाणीवच होत नाहीये तुला. हा याच पोझिशन मध्ये झोपून राहायचं, अजिबात हलायचं नाही, कळलं? ताईसाहेब. काय? ताईसाहेब ते सखी वहिनींचे भाऊ आले. अच्छा, अरे वा, पाठव त्यांना आत. वैजी अरे वा, मज्जा आहे का कोमात गेलेल्या मुलीची? लाडका भाऊ आला भेटायला,
शी सखी पण तू जर का कोमात नसतीस ना तर तुला किती आनंद झाला असता ना आकाशला बघून. पण हरकत नाही, येऊ दे आकाशला. सॉरी. सखीताई, काहीला भेटायला. हो ठाऊक आहे मला, तुझी सखीताई आहे ना इथेच आहे. एवढा ऑकवर्ड का होतोस तू? अरे तुझ्या सखीताईच्या घरी आलायस, ऑकवर्ड होऊ नकोस. ठीक आहे, इथेच बेडवर झोपली आहे, ये सरळ ये. नाही पण असं अचानक काय झालं ताईला? बघ ना आकाश, तेच कळत नाही आम्हाला सुद्धा. कशी डेड बॉडी सारखी स्तब्ध आहे. तर तू का थांबलास? तू ये ना, ये सरळ ये हा, असा चालत ये. लाजू रुको, ये काय झालं? नाही काही नाही, जा तू जा, जा सरळ जा.
आई साहब चहा आणि नाश्ता तयार आहे, वरती नेऊन देऊ का? कोणासाठी? ते सखीवनींचे भाऊ आलेत त्यांच्यासाठी. काय आकाशाने? कोणाबरोबर? एकटेच आलेत, मैत्री त्यांनी त्यांना बोलवले असं सांगत होते. मैथिलीने त्यांना बोलवले? नक्कीच काहीतरी गडबड आहे. प्लीज आकाश, अरे किती रक्त येते लागलंय तुला? भाऊजी माझी ताई. हे बघ आकाश, तुझ्या ताईला काही झालेलं नाहीये, तुझ्या पायात काच गेलीय. मी काढतोय, ती दुखेल तुला, सहन कर. नको. सहन कर थोडस. भाऊजी माझी ताई. हे बघ आकाश, तुझ्या ताईला काहीही झालेलं नाहीये आणि काहीही होणार नाही. हे बघ, तू आता माझ्या बरोबर डॉक्टरांकडे चल, ड्रेसिंग करणं गरजेचं आहे, चल. तुम्हाला कशाला उगाच त्रास? आकाश मला काहीही त्रास होत नाहीये, तू आधी चल माझ्या बरोबर डॉक्टरांकडे. मैथिली, तुझ्याशी मी नंतर बोलणारच आहे. आकाश सावकाश उठ, सावकाश. हे बघ सखी, तू आकाशची काळजी करू नकोस, मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि नंतर घरी सुखरूप पोहोचवतोय. चल आकाश ये, सावकाश 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 या बाजूने, आकाश या बाजूने, सावकाश. गुरु, गुड न्यूज आहे, मारेकरांची बाईक सापडली. आता ती माणसं पण लवकरच सापडतील. ही बातमी आरेला द्यायला हवी.
कुणीही गोळी चालवणार नाही, समजलं? मला ती जिवंत हवेत.